नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये चलन नोट मुद्रणालय नाशिक यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे डिपार्टमेंट आहे, मात्र तुमचं नोकरी ठिकाण आणि एक्झाम सेंटर हे महाराष्ट्रामध्ये राहणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगले आहेत। वेतन तुम्हाला कमीत कमी 18,780 ते 67,390 या पे स्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे। कायमस्वरूपी नोकरी आहे, त्यामध्ये तुम्ही एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आणि भरपूर ठिकाणी दिलेली आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे त्या ठिकाणी करन्सी नोट प्रेस नाशिक यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हे जे डिपार्टमेंट आहे किंवा लिमिटेड कॉर्पोरेशन जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, त्यामुळे नक्कीच केंद्र सरकारची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम देऊन महाराष्ट्रामध्येच करता येणार आहे। बघा आपण वॅकन्सीची माहिती घ्या, कोणकोणती वॅकन्सी आहे। तर बघा, पहिलं पद आहे सुपिरियर टेक्निकल ऑपरेशन प्रिंटिंग, 27,595 पे स्केल आहे। मी टोटल जागा सांगत जाईन, कॅटेगरीवाईज विश्लेषण दिलेले तुम्ही पाहू शकता। दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। क्वालिफिकेशन बघा, फर्स्ट क्लास फुल टाइम डिप्लोमा इन इंजिनिअरिंग प्रिंटिंग ऑर हायर क्वालिफिकेशन दॅट इज बीई बीटेक इंजिनिअरिंग प्रिंटिंग झालेला असेल तर अर्ज करू शकता। 18 ते 30 वर्ष लिमिट, अर्थात हे जे एज लिमिट आहे ते सगळं ओपनसाठी आहे। यामध्ये रिलॅक्सेशन जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। सुपेरियर ऑफिशियल लँग्वेज अगेन यासाठी एक जागा आहे, 27,595 पे स्केल आहे। मास्टर डिग्री फ्रॉम रेकॉर्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी ऑर इंग्लिश विथ हिंदी इंग्लिश सब्जेक्ट एज ग्रॅज्युएट लेवल असेल तर अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला मागितला आहे। डिझायरेबल स्किप करा, नसेल तरी इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला अर्ज करता येणार आहे। 18 ते 30 वर्ष लिमिट ओपनसाठी राहील। ऑनलाईन एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन यासाठी सुद्धा होणार आहे। त्यानंतर आर्टिस्ट ग्राफिक डिझाइन अगेन एक जागेसाठी भरती होत आहे, 23,985 पे स्केल राहील। बॅचलर ऑफ फाईन आर्ट, बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट, बॅचलर ऑफ व्होकेशनल ग्राफिक्स विथ ऍटलीस्ट 55% मार्क्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। 18 ते 28 वर्ष लिमिट ओपनसाठी राहील। ऑनलाईन एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन यासाठी सुद्धा होत आहे। सेक्रेटरियल असिस्टंट हे पद जे आहे त्यासाठी अगेन एक जागा भरली जाणार आहे, 23,985 पे स्केल राहील। ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयामध्ये विथ 50% मार्क्स आणि कॉम्प्युटर नॉलेज, या व्यतिरिक्त स्टेनोग्राफी स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। स्टेनो स्किल्स या ठिकाणी इंग्लिश और हिंदी असणार आवश्यक आहे, एकतर इंग्लिश किंवा हिंदी, या व्यतिरिक्त टायपिंग एकतर हिंदी किंवा इंग्लिश असेल तर अर्ज करू शकता। 18 ते 28 वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील। ऑनलाईन एक्झाम आणि स्टेनो टेस्ट मार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। ज्युनियर टेक्निशियन वर्कशॉप यासाठी मित्रांनो टोटल 6 जागा आहेत, 18,780 ते 67,390 पे स्केल राहील। फुल टाइम आयटीआय सर्टिफिकेट एनसीबीटी एससीबीटी आणि इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये झालेला असेल तर अर्ज करू शकता। 18 ते 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे। ऑनलाईन एक्झामद्वारे तुमचं यासाठी सिलेक्शन होणार आहे। पुढची पदे बघा, ज्युनियर टेक्निशियन वर्कशॉप अगेन यासाठी 2 जागा आहेत, फुल टाइम आयटीआय त्या रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये पाहिजे, एज लिमिट सेमच आहे। ऑनलाईन एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होत आहे। ज्युनियर टेक्निशियनची जी काही पदे आहेत मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत, त्यामध्ये रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधला तुमचा आयटीआय झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। एज लिमिट ओपनसाठी कॉमनच राहील। एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन यासाठी सुद्धा होणार आहे। आणि त्यानंतर लास्ट जे पद आहे ज्याच्या नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, ते आहे ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोलचं। 92 जागा भरल्या जातील, 18,780 ते 67,390 पे स्केल आहे। फुल टाइम आयटीआय सर्टिफिकेट यामध्ये तुमचा लिथो ऑफसेट मशीन माइंडर, लेटर प्रेस मशीन माइंडर, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेट मेकिंग, इलेक्ट्रो प्लेट मेकिंग, फुल टाइम आयटीआय प्लेट मेकर कम इम्पोजर हँड कंपोजिंग और डिप्लोमा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये झालेला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। 92 जागा आहेत, तुम्ही प्रयत्न घ्या पदासाठी करू शकता। 18 ते 25 वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील। ऑनलाईन एक्झामद्वारे यासाठी सुद्धा तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे। यानंतर आपण बघूया मित्रांनो, एज रिलॅक्सेशन तुम्हाला कशाप्रकारे मिळत आहे। जे एज लिमिट सांगितलं मी ते ओपनसाठी होतं, ज्यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन सर्व पदांसाठी एससी एसटीला, 3 वर्ष रिलॅक्सेशन सर्व पदांसाठी ओबीसी कॅन्डिडेटला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता जे एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। हँडिकॅप असाल तर अगेन 10 वर्ष 15 वर्ष 13 वर्ष ऍज पर कॅटेगरी तुम्हाला एज रिलॅक्सेशन लागू होणार आहे। यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकाल। त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो यासाठी अप्लाय केल्यानंतर तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते एक्झामद्वारे होणार आहे। फक्त स्टेनोसाठी जे स्टेनोची रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी फक्त टायपिंग टेस्ट होईल। इतर पदांसाठी सरळ एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। प्रत्येक पदासाठी जो सिलेबस आहे, कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, याची माहिती ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे।
देर इज नो निगेटिव मार्किंग, निगेटिव मार्किंग नाही आहे. सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ऑनलाईन एक्झाम 1 ते 4 पदांसाठी कंडक्ट केली जाईल. तुम्ही बघू शकता सेंटर्स कोणकोणते आहेत. यामध्ये नाशिक, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, भोपाळ या ठिकाणी 1 ते 4 जी पदे आहेत त्यासाठी एक्झाम होईल. तर बाकीचे 5 ते 10 पदांसाठी फक्त महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स आहेत, नाशिक आणि मुंबई या ठिकाणी. त्यामुळे नक्कीच ही एक चांगली संधी तुम्हाला म्हणता येईल महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डेट्स महत्वाचे त्यांनी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता. सुरुवात जी आहे ती 19/10 पासून सुरुवात होत आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. 18/11/2023 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्या दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे. फी या ठिकाणी जर बघितला तर जनरल अर्थात ओपन ओबीसी ईडब्ल्यूएसला 600 रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे. तर एससी एसटी हँडिकॅप कॅन्डिडेटला कोणतीही फी त्यांनी घेतलेली नाही आहे. मात्र जनरल ओबीसी ईडब्ल्यूएसला 600 रुपये फॉर्म फी भरावी लागेल. इतर कॅन्डिडेटला 200 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी ही भरू शकता. महत्वाच्या ऑनलाईन लिंकसाठी तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा अप्लाय करण्यासाठी सीएनपी नाशिक या ठिकाणी वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. किंबहुना याचा अपडेट तुम्हाला पाहता येईल ई महाजॉब ऍपवर. त्या ठिकाणी तुम्ही यासाठी डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. नोटिफिकेशन, ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक आणि इतर सर्व भरतींची माहिती मी त्या ठिकाणी अपलोड करत असतो. त्यामुळे मेक शुअर तुम्ही ई महाजॉब ऍप नक्की डाउनलोड कराल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. एक चांगली संधी आहे मित्रांनो. नाशिक महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करू शकाल. आणि अशाच प्रकारचे डेली अपडेट मिळवण्यासाठी मेक शुअर तुम्ही नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक कराल. डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.